गुरु पौर्णिमा हा गुरुशक्ती म्हणजेच आत्मशक्तीचा सण आहे. पौर्णिमा म्हणजे प्रकाश, गुरु पौर्णिमा म्हणजे ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचवावा म्हणून गुरूंना प्रार्थना करायचा दिवस. परमपूज्य सद्गुरु आत्ममालिक माऊली भक्तांच्या अंतकरणातील ईश्वराचे ज्ञान ध्यान धारणेद्वारे देण्याचे महान कार्य करत आहे. जगद्गुरु माऊलींचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येक भक्त ओढला जातो. गुरु पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर दरवर्षी लाखो भाविक माऊलींच्या दर्शनासाठी येतात. प्रत्येक माणसाच्या हृदयात वासा करणारा आत्मा हाच ईश्वर आहे अशी शिकवण माऊलींनी दिली आहे. त्यामुळे ते येणाऱ्या प्रत्येक भाविकाचे आदरातिथ्य केले पाहिजे, कारण तोच परमेश्वराचा खरा आदरातिथ्य आहे, असे मत आत्ममालिक ध्यान योग मिशनचे कार्याध्यक्ष संत परमानंद महाराज यांनी व्यक्त केले. कोपरगाव तालुक्यातील कोकमटान आत्ममालिक ध्यानपीठ या ठिकाणी माऊलींच्या मार्गदर्शनाखाली आत्ममालिक ध्यान योग मिशनच्या वतीने आत्ममालिक गुरु पौर्णिमा उत्सव 1 जुलै ते 3 जुलै 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती संत परमानंद महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. भाविकांच्या सोयीसाठी आत्ममालिक ध्यान योग मिशनतर्फे महाप्रसाद, स्वागत दर्शन, वाहन व्यवस्था, पादत्राणे, सत्संग, वैद्यकीय सेवा, स्वच्छता, पाणीपुरवठा आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सुमारे 10,000 भाविकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे या 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव भाविकांना सहभागी होऊन संत दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेता येणार आहे. 1 जुलै 2023 रोजी पहाटे 4 वाजता आत्मारोपा पादुका पूजनाने या महोत्सवाची सुरुवात होणार असून 45 दिवस उपवास केलेल्या भाविकांचा अनुष्ठान विधी सकाळी 10 ते 12 या वेळेत संत शांतिमाई करकमला यांच्याद्वारे संपन्न होणार आहे. 3 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात काकडा आरती, हरिपाठ, भजन, प्रवचन, सत्संग होणार आहे. गुरुपौर्णिमा उत्सव संत परमानंद महाराज, संत निजानंद महाराज, संत विवेकानंद महाराज, संत सागरानंद महाराज, संत प्रभावती माई, संत स्मृतीमाई आणि इतर साधू संतांचे मार्गदर्शन प्राप्त होणार आहे. सदर पत्रकार परिषदेसाठी यावेळी आत्ममालिक ध्यानयोग मिशनचे अध्यक्ष संत निजानंद महाराज, कार्याध्यक्ष संत परमानंद महाराज, संत जितेंद्रानंद महाराज, संत प्रेमानंद महाराज, संत प्रभावती माई, संत स्मृतीमाई, आश्रम ट्रस्टचे सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, विश्वस्त बाळासाहेब गोरडे, विश्वस्त प्रकाश भट, प्रकाश गिरमे, विश्वस्त विठ्ठल राहोण आदी उपस्थित होते.